नमस्कार मराठी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या व्हिडिओ मालिकेतल्या एकोणपन्नासाव्या भागात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक नवीन शब्द च आणि हा शब्द वापरून एखादी क्रिया चालू आहे हे आपण कसं दाखवू शकतो या आधीच्या भागात आपण बघितलं आहे की चंग जाय किंवा जाय वापरून क्रिया चालू आहे हे दाखवता येतं उदाहरणार्थ वो चंग जाय शिव फान म्हणजे मी आत्ता खात आहे खाण्याची क्रिया चालू आहे था जाय फाव पू तो धावत आहे अशाच पद्धतीने एक दुसरी पद्धत आहे च वापरून आपण एखादी क्रिया चालू आहे किंवा एखादी क्रिया करत रहा हे दाखवू दाखवू शकतो म्हणजे कसं ओ दू नी च दू म्हणजे वाचणे थिंग म्हणजे ऐकणे मी वाचतो तुम्ही ऐका किंवा तुम्ही ऐकत रहा ही क्रिया चालू राहू दे मन जुओ नीमन खान च आम्ही करतो तुम्ही पहा किंवा पाहत राहा तुम्ही त्याचं निरीक्षण करा म्हणजे इथे ऐकणे किंवा पाहणे ही क्रिया एकदा करून थांबायची नाही आहे तर ती सातत्याने चालू ठेवायची आहे म्हणून आपण इथे च वापरला नीमन जुओ चो माशान वय लाय म्हणजे बसणे त्यामुळे बसण्याची क्रिया चालू राहू दे याचा अर्थ तुम्ही बसून राहा किंवा बसा मी लगेच येतो मा शांग म्हणजे लगेच वय लाय म्हणजे परत येतो मा म्हणजे घोडा आणि शांग म्हणजे वर म्हणजे घोड्यावर असाचा शब्दशा अर्थ आहे त्यामुळे घोड्यावर बसून एखादी क्रिया करणं किंवा एखादी पटकन जाऊन येणं या अर्थी मा शांग वापरला जातो वो छू चू ईश्या नी पांगवो खांच शिंगली छू चू म्हणजे बाहेर जाणे ईश्या म्हणजे जरा मी जरा बाहेर जातो आहे नी पांगवो तुम्ही मला मदत करा कशा पद्धतीने खांचं शिंगली शिंगली म्हणजे सामानाची बॅग आणि या सामानाच्या बॅगकडे बघायला किंवा सामानाच्या बॅगकडे लक्ष देऊन मला मदत करा मी थोडा वेळ बाहेर जात आहे तू मला सामान बघायला किंवा सामानाकडे लक्ष द्यायला मदत कर एखादी क्रिया चालू ठेवून दुसरी क्रिया चालू आहे हे दाखवण्यासाठी सुद्धा च वापरलं जातं म्हणजे क्रियापद एक मग च आणि मग दुसरं क्रियापद था सी हुआन चान च चि शिवान म्हणजे आवडणे चान म्हणजे उभे राहणे आणि फान म्हणजे खाणे त्यामुळे च चा म्हणजे उभे राहण्याची क्रिया चालू ठेवून खाणे थोडक्यात उभे राहून तिला उभे राहून खायला आवडते था शियाओ च शुओ फुची शियाओ म्हणजे हसणे आणि शुओ म्हणजे बोलणे त्यामुळे च शुओ म्हणजे हसत हसत बोलणे तो हसत हसत म्हणाला मला माफ करा तो ए म्हणजे मला माफ करा आय एम सॉरी हायज पाओचं पापा खूल हायज म्हणजे लहान मुलगा पाव म्हणजे मिठी मारणे पापा वडील आणि खू म्हणजे रडणे त्यामुळे पावचं म्हणजे मिठी मारून खूल म्हणजे रडला मुलगा वडिलांना मिठी मारून रडला हा च शब्द काही विशिष्ट बर सुद्धा वापरला जातो उघडे असणे बंद असणे परिधान करलेले असणे पडून राहणे या अर्थीचे जे क्रियापद आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा वापरला जातो त्याचा अर्थ कसा होतो गोंगस द मन खाय च खशी मेळन जाय गोंग म्हणजे कंपनी मन म्हणजे दरवाजा खाय म्हणजे उघडणे त्यामुळे खायचं म्हणजे उघडत राहणे नाही तर उघडलेला असणे उघडा असणे थोडक्यात काय कंपनीचा दरवाजा उघडा होता खशी पण मैरन जाय कोणी तिथे नव्हतं अण म्हणजे माणूस आणि मैरन म्हणजे कोणीही नाही जाय म्हणजे तिथे था छुआनच इत याओ श्याओ हे छुन छुआन म्हणजे घालणे एखादं कपडा घालणे परिधान करणे त्यामुळे छुवांचं म्हणजे घातलेलं असणं त्यामुळे तिने घातला होता काय श्याओ हे छून छून म्हणजे ड्रेस आणि शाओ हे म्हणजे थोडा काळा आणि थियाओ हे त्याचं मेजर वर्ड आहे त्यामुळे पूर्ण वाक्य होतं तिने थोडा काळा ड्रेस घातला होता च जुवे शू हू थांग म्हणजे पडून राहणे झोपणे या अर्थी आणि थांग च म्हणजे झोपून राहणे पडून राहणे जुवे म्हणजे सर्वात आणि शूफू म्हणजे आरामदायक गोष्ट किंवा आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट ही मला सूट होते तर या वाक्याचा अर्थ होतो की कि झोपणे किंवा पडून राहणे ही सर्वात आरामदायक गोष्ट आहे तशा पद्धतीने आपण च हा शब्द वापरून एखादी क्रिया चालू आहे एखादी क्रिया चालू असताना आपण दुसरी क्रिया करतो आहोत हे दाखवू शकतो आजच्या भागात आपण था इथेच थांबूया मला अशी अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल पण खरंच तुम्हाला तो कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर या पूर्ण प्लेलिस्टच्या पूर्ण प्लेलिस्टची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर ते, ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि या चॅनलला लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतर लोकांशीसुद्धा नक्की शेअर करा Bye bye Saiqian